चमत्कारी साप। खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका खेडेगावात एक शेतकरी राहत होता। मागच्या 3 वर्षांपासून त्या खेडेगावात दुष्काळ पडला होता। एके दिवशी शेतकरी असाच एका झाडाखाली आराम करत बसला होता, तेवढ्यात त्याने एका बिळाजवळ एक साप पाहिला। तेव्हा शेतकरी विचार करू लागला, हा साप तर इथेच राहत असणार, परंतु मी कधी याची पूजा नाही केली, यामुळे जमीन नापीक झाली असणार ही माझी। आता मी या सापाची रोज पूजा करणार। असा विचार करत असताना त्याने एका वाटीत दूध आणलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवून दिलं आणि सर्पदेवतेला म्हणाला, हे सर्पदेवता, मला नव्हतं माहीत की तू इथे राहतोस, म्हणून त्यामुळे मी तुझी पूजा नाही केली, मला क्षमा कर, आता मी रोज तुझी पूजा करीन। असं बोलून शेतकरी तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकरी सापाच्या बिळाजवळ आला, तर त्याला त्या वाटीत एक चमकणारी वस्तू दिसली। ते एक सोन्याचं नाणं होतं। शेतकऱ्याला कळून चुकलं की हा जादूचा साप आहे। त्या दिवसापासून मग शेतकरी रोज सापाला दूध द्यायला लागला आणि बदल्यात त्याला एक सोन्याचं नाणं मिळायला लागलं। एके दिवशी शेतकऱ्याला काही कामानिमित्त बाहेर गावी जायचं असल्यामुळे त्याने आपल्या मुलाला जवळ बोलावून सांगितलं, हे बघ बाळा, मी काही दिवसांसाठी बाहेर गावी जातोय, त्यामुळे तू या सर्प देवतेला रोज वाटीत दूध देत जा। असं सांगून शेतकरी बाहेर गावी निघून गेला। इकडे त्याच्या मुलाने दूध घेतलं आणि सापाच्या बिळाजवळ ठेवलं आणि तो तिथून निघून गेला। दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा शेतकऱ्याचा मुलगा त्या सापाच्या बिळाजवळ आला, तर त्याने पाहिलं की त्याला त्या वाटीमध्ये एक सोन्याचं नाणं मिळालं। मग तो विचार करू लागला, हा साप तर कंजूस आहे, याच्या बिळात तर भरपूर सोन्याची नाणी असतील, पण आपल्याला हा रोज एकच नाणं देतो, मी जर याला मारून टाकलं तर बिळातली सर्व सोन्याची नाणी माझी होतील। शेतकऱ्याच्या मुलाने दुसऱ्या दिवशी सापाला दूध देताना हातात एक लाकडाची काठी सुद्धा सोबत नेली होती। सापाला दूध दिल्यानंतर सापाच्या डोक्यावर सपा सपा वार केले, पण सापाला राग आला आणि तो त्या शेतकऱ्याच्या मुलाच्या पायाला चावला। शेतकऱ्याचा मुलगा जखमी अवस्थेत तिथून पळून गेला आणि साप देखील जखमी अवस्थेत असल्याने बिळात निघून गेला। शेतकऱ्याच्या पत्नीने तिच्या मुलाचा इलाज केला। शेतकरी बाहेर गावावरून आल्यानंतर त्याच्या पत्नीने घडलेली सर्व हकीकत शेतकऱ्याला सांगितली आणि त्या शेतकऱ्याला सापाचा खूप राग आला। शेतकरी जेव्हा सापाजवळ गेला तेव्हा त्याला सापाकडून घडलेली सर्व हकीकत समजली। तेव्हा शेतकरी त्या सापाला म्हणाला, मी समजून चुकलो की यात सर्व चूक माझ्या मुलाची आहे, मी त्याच्यातर्फे तुमची माफी मागतो, कृपया मला माफ करा। थोड्या वेळाने तिथून तो शेतकरी घरी जातो आणि सापाला वाटीत दूध घेऊन येतो आणि ते सापाला देतो। तो सापाला म्हणतो, कृपया माझ्या मुलालाही माफ करा, त्याच्या लोभीपणामुळे त्याने तुम्हाला मारलं, पण कृपया त्यालाही माफ करा। तर मित्रांनो, या गोष्टीतून आपण काय शिकलो की कधीही कोणत्याही गोष्टीचा जास्त हाव किंवा अतिलोभ नाही करायला पाहिजे। जर तुम्ही जास्त हाव, लोभ, राग आणि द्वेष कराल तर तो तुम्हालाच हानी पोहोचवेल। लोभी व्यापारी। खूप दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका गावात अब्दुल्ला नावाचा एक व्यापारी राहत होता। तो व्यापारी खूप श्रीमंत होता। दूर देशांमध्ये जाऊन तो व्यापार करायचा आणि खूप पैसे कमवायचा। असंच एका यात्रेतून परत येताना तो व्यापारी थोडा आराम करण्यासाठी एका ठिकाणी थांबतो। त्याच वेळेला तिथून एक फकीर जात होता। फकीराने अब्दुल्लाला विचारले, भाऊ, तू इथे का थांबलायस? काही अडचण आहे का तुला? अब्दुल्ला म्हणाला, नाही फकीर बाबा, फक्त थोडा थकलो होतो, म्हटलं थोडा वेळ आराम करू। बोलता बोलता ते दोघे मित्र बनले। बोलत असताना फकीराने त्याला एक रहस्य सांगितलं, मुला, इथे शेजारीच गुहेमध्ये खजिना लपवलाय, त्याच्या बाबतीत कुणाला काहीच माहित नाही, फक्त मलाच माहितीये। त्यावर अब्दुल्ला म्हणाला, असं का? ही तर खूपच आनंदाची गोष्ट आहे, आता आपण निघालं पाहिजे, माझ्या जवळ 80 उंट आहेत, आपण उंटावर तो खजिना ठेवून घेऊया आणि एक उंट खजिन्या सकट मी तुम्हाला देऊन टाकेन। अरे मित्रा, तू जरा कंजूसपणा करतोयस, तू जर मला 40 उंट खजिन्या सकट देण्याचं वचन देतोस तर मी तुला त्या खजिन्याचं गुपित सांगू शकतो। त्यावर अब्दुल्लाने
त्याला होकार दिला. नंतर ते दोघे त्या मोठ्या गुहेसमोर येऊन उभे राहिले. मग फकीराने मनातल्या मनात काहीतरी म्हटलं तर त्या विशाल गुहेचा दरवाजा आपोआप उघडला गेला. नंतर ते दोघे गुहेमध्ये शिरले. ती गुहा खजिन्याने पूर्ण भरलेली होती. अब्दुल्लाचे डोळे तर चमकायला लागले. त्या गुहेत सोन्या चांदीचे शिक्के, किमती वस्तू आणि दागिने भरपूर काही होत. एवढा सगळा खजिना बघून अब्दुल्लाला खूप आनंद झाला. मित्र चल आपण हा खजिना गोण्यात भरूयात, फकीर म्हणाला. त्यांनी एक एक करून सगळा खजिना गोण्यात भरला आणि उंटांच्या पाठीवर त्या गोण्यात ठेवल्या. तिथेच फकीराला एक छोटीशी लाकडी पेटी मिळाली. त्याने ती पेटी आपल्या झोळीमध्ये हे समजून ठेवली की त्यात काहीतरी खास औषधी असावी. नंतर अब्दुल्ला आणि फकीराने उंटांची वाटणी केली. परंतु अब्दुल्लाला ही गोष्ट मंजूर नव्हती की 40 उंट आणि खजिना फकीराला भेटला पाहिजे. म्हणून तो फकीराला म्हणाला, हे पहा तुम्ही तर फकीर आहात, मग तुम्हाला 40 उंट सांभाळणं खूप अवघड जाईल. मित्रा तू बरोबर बोलतोयस, हे 40 उंट ही तूच ठेवून घे. फकीर अब्दुल्लाला उंट आणि खजिना देऊन टाकतो. यातला काही खजिना गरीब लोकांना तू नक्की वाटून टाक, फकीरने त्याला सल्ला दिला. परंतु अब्दुल्लाने त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. त्याने परत फकीराला म्हटलं, मला पूर्ण विश्वास आहे की त्या लाकडी पेटीतील औषधी तुमच्या काहीच कामाची नाहीये, ती जर तुम्ही मला दिली तर चांगलंच होईल. अब्दुल्लाने विचारलं, आता त्याला त्याचा लोभ आवरेना, ती लाकडी पेटी पण त्याला हवी होती. फकीराने ती लाकडी पेटी काढली आणि म्हणाला, ही पण तूच ठेव मित्रा. तुम्ही मला या औषधाबद्दल सांगाल का, अब्दुल्लाने विचारलं. जर तू यातलं थोडस औषध तुझ्या डाव्या डोळ्यात टाकलंस तर तुला अदृश्य असलेला खजिना सुद्धा दिसेल. परंतु तू जर हे औषध चुकून आपल्या उजव्या डोळ्यात टाकलंस तर तू कायम स्वरूपी आंधळा होशील, फकीराने त्याला सल्ला दिला. मला पूर्ण विश्वास आहे कि हा फकीर काहीतरी रहस्य लपवतोय. असं कसं होईल कि एकाच औषधाचे दोन वेगवेगळे फरक असतील, अब्दुल्लाने विचार केला. त्याने फकीराच्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवला आणि ते औषध त्याने आपल्या दोन्ही डोळ्यात टाकलं आणि तो कायमचा आंधळा झाला. काही क्षणांमध्येच तो श्रीमंत अब्दुल्ला पूर्णपणे आंधळा भिकारी बनला. तर मुलांनो, या गोष्टीतून काय समजलं? अतिमोह माणसाला आंधळा बनवतो.